ऍक्च्युली ही संपूर्ण जागा जी आहे तुम्ही पूर्ण बघताय लांबपर्यंत तिथं टाके दिसतात बघा. हां, या संपूर्ण 20 गुंता आहे बरं, परंतु पाठीमागे मी 5 गुंता नॅचरल पॉन्ड साठी ते बाकी ठेवलेले. सर, नंबर ऑफ टँक्स 21 आहेत, 21 टँक्स आहेत. बरं, सरासरी हे जे टँक्स आहेत ना, हे 6 डायमीटरचे टँक्स आहेत आणि याच्यामध्ये 30,000 ते 28,000 लिटर वॉटर कॅपॅसिटी. तुमचा वर्षाचा टर्न ओव्हर टोटल किती जाते? सरासरी जर का तुम्ही बघायला गेला ना, तर एक 30 ते 35 लाखापर्यंत वर्षाचा टर्न ओव्हर जातो. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये बिझनेसवाला मराठीमध्ये. आज आपण आलोय आर्लो ॲग्रो फिश फार्ममध्ये. तर आज आपण या पूर्ण फिश फार्म कसं चालतंय, काय काय किती वर्कर्स काम करतात आणि कसं चालवायचं, नवीन व्यवसाय ज्यांना सुरू करायचा आहे फिश फार्मिंगचा, त्यांनी कसं करायचं ते आपण आता बघूया. चला, नमस्कार सर. नमस्ते. हां, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर बिझनेसवालामध्ये. धन्यवाद. हां, तर आपल्या व्यूअर्सला आपला जो फिश फार्म आहे त्याचं थोडंसं बेसिक माहिती सांगायची, कुठे फिश फार्म किंवा कुणाला जायचं इथं तर तो कुठून येईल? ॲक्च्युली हा जो आपला फिश फार्म आहे हा सातारा जिल्ह्यामध्ये रामनगर वरे नावाचं गाव आहे. साताऱ्यापासून एका 8 ते 9 किलोमीटरच्या अंतरावर आहे पुणे रोडला. या ठिकाणी आपला हायवे टच फिश फार्म आहे. अगदी जर का तुम्ही लँडमार्क जर का सांगायचं म्हटलं तर मानव जत्रा हॉटेलच्या इकडे 200 मीटर पुढे आपला अर्णव ॲग्रो फिश फार्म या नावाने आपला फार्म आहे. अर्णव ॲग्रो फिश फार्म. हां बरं, हा तुमचा स्वतःचा फार्म आहे? हो. तर थोडंसं सांगा आता या सगळ्या व्यापाराची तुम्ही सुरुवात कशी केली? ॲक्च्युली 2020 ज्यावेळेस लॉकडाऊन पडलं, मी यापूर्वी इलेक्ट्रिकल कंपनीमध्ये जॉबला होतो आणि 20 ज्यावेळेस लॉकडाऊन पडलं, मग गरीब असल्यानंतर काय काम नव्हतं, काय नाही, सतत काय ना काहीतरी वेगळं करायचं असा विचार करत करत मग युट्यूबला सर्च करत राहिलो की काय वेगवेगळे व्यवसाय आहेत. त्याच्यामध्ये मग बायोफ्लॉक फिश फार्मिंग. बायोफ्लॉक फिश फार्मिंग. हां, ऍक्च्युली याचं जे नाव आहे हे बायोफ्लॉक फिश फार्मिंग आहे. आता फिश फार्मिंग आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचं करू शकतो. त्याच्यामध्ये ट्रेडिशनल आहे, केज कल्चर आहे, रास आहे, बायोफ्लॉक आहे, असे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. मग आम्ही त्याच्यामध्ये बायोफ्लॉक निवडलं आणि मग तिथून पुढे आमची वाटचाल चालू झाली. आणि हे सगळं सुरुवात करताना तुम्हाला बऱ्याच अडचणी पण आल्या असतील की बाबा हे कसं करू, तेच कसं करू, तुम्हाला मार्गदर्शन पण नसेल तेव्हा? हो, अडचणी तशा खूप आल्या की म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट एक तर लॉकडाऊन होता आणि हे तर आम्ही फक्त व्हिडिओ मध्ये बघत होतो, पण हे प्रत्यक्षात कुठं बघता येईल, कुठं आम्हाला बघायला भेटेल किंवा कुठं जावं लागेल हे आम्हाला काहीच कळत नव्हतं. ही जाळी, आता ही जी वेल्ड मेश आहे, ही वेल्ड मेश कुठं मिळेल, हे तारपोलिन कुठं मिळेल, हे काही माहित नव्हतं. म्हणजे सगळं तुम्ही शून्यात सगळं सर्च करून तुम्ही एफर्ट्स? हां हां, स्वतः आम्ही सगळं हे शोधून, एक एक वस्तू शोधून मग आम्ही हे इन्स्टॉलेशन केलं. तुम्हाला मार्गदर्शन पण कोण नव्हतं? मार्गदर्शनाला नंतर ना आम्हाला पवार साहेबांचं मार्गदर्शन मिळालं, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये ना आम्हाला म्हणजे ज्यावेळेस व्यवसाय आम्ही निवडला त्यावेळेस असं खास मार्गदर्शन असं कोणाचं नव्हतं. म्हणजे फक्त तुम्ही युट्यूबला सर्च करून तुम्ही एक ठाम झालेला की बाबा आपल्याला हा व्यवसाय करू शकतो. हो हो हो. म्हणजे फक्त त्यानंतर तुम्ही सुरुवात केली, युट्यूबचं बघून झाल्यावर थोडं सर्च करून मग तुम्ही डायरेक्ट या व्यवसायात उतरला? बरोबर. म्हणजे तुम्ही फिश फार्म बाकीचे पण फिरला असाल का बघितलं? नाही, ऍक्च्युली लॉकडाऊनमध्ये आम्हाला तेवढा वेळच भेटला नाही, बाहेर जाणं काही शक्य होत नव्हतं. बरोबर. त्याच्यानंतर मग आम्ही आजूबाजूला पाहिलं तर पवार सर म्हणून आहेत आमचे, रमेश पवार म्हणून, त्यांनी त्यांचं स्वतःचंही फार्म आहे इथून माझ्या इथून 1-20 किलोमीटर अंतरावरती त्यांचंही फार्म आहे. मग आम्ही त्यांच्या फार्मवर गेलो, तिथून सगळी माहिती घेतली आणि मग तिथून पुढे त्यांनी संपूर्ण आम्हाला मार्गदर्शन केलं. म्हणजे त्यांनी सगळं तुम्हाला सांगितलं की काय कुठून आणायचंय किंवा काय? आणि तुम्ही असे सुरू केलं, ते किती जागेत सुरू केले टोटल? ऍक्च्युली ही संपूर्ण जागा जी आहे त्याची तुम्ही पूर्ण बघताय लांबपर्यंत तिथं टाके दिसतात. हा, हे संपूर्ण 20 गुंता आहे बर, परंतु पाठीमागे मी 5 गुंट नॅचरल पॉन्ड साठी ते बाकी ठेवलेले. ती उघड्यावर आहे का पॉन्ड? हा, ते ओपन आहे, अजून मी तिथे डेव्हलप केलेलं नाही, आता करणार आहे. बरोबर. म्हणजे आता सुरुवात करणार? आता सुरुवात करणार आहे पॉन्ड मध्ये. आणि हे सगळं सुरुवात करून तुम्हाला किती दिवस झाले याला? सर, सरासरी आहे ना मला 2 वर्ष कम्प्लीट झाले. एक बॅच माझी गेली आहे, आता दुसरी बॅच मी स्टॉकिंग करतो. आणि ते सर्वसाधारण ती एक बॅच जायला तुम्हाला किती दिवस लागले? सरासरी याच्यामध्ये बरं का 6 ते 7 महिन्यामध्ये बॅच डेव्हलप होती. बरोबर. परंतु आम्ही सुरुवातीला नवीन होतो, काही गोष्टी माहीत नव्हत्या, त्याच्यामुळे आमचे 1-2 महिने थोडे एक्सटेंड झाले सुरुवाती. आणि दुसरी गोष्ट, लॉकडाऊन पडला हे आम्हाला स्टील मिळत नव्हतं, मटेरियल मिळत नव्हतं, मिळालं तर त्याचं ट्रान्सपोर्ट व्यवस्थित होत नव्हतं. तर तुम्ही या फार्मची सुरुवात मग कशी केली? सुरुवात म्हणजे नंतर ना आम्ही की विचार केला की बाबा आपल्याला मार्केट जवळ कुठं राहील किंवा कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी असेल किंवा काय असेल, मग त्यानुसार आम्ही जागा शोधत होतो. ऍक्च्युली माझी ही जी जागा आहे ती माझी भाडेतत्वावर जागा आहे. म्हणजे भाड्यावर तुम्ही जागा घेऊन हे सगळं उभं केलं? हो हो सर, हे मी भाडेतत्वावर जागा घेऊन हे मी स्वतः उभं केलं.
आणि हे टोटल ज्या प्लांट मध्ये आपण ह्या टाक्या बघतो ते किती आहेत टोटल? सर नंबर ऑफ टँक्स 21 आहेत, 21 टँक्स आहेत. बर, त्याच्यामध्ये ही जी तुम्ही लाईन बघतायत आपण ए लाईन केलेली आहे, कारण टँक्स आयडेंटिफाय करावं लागतात ज्या वेळेस आपण वेगवेगळ्या माशांचे प्रकार त्याच्यामध्ये सोडतो. तर ते आपल्याला सांगता नाही की बाबा ए थ्री चं पाणी चेंज केलं की नाही, बी सिक्स ला काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे सॉर्ट करायला तुम्हाला इझी पडतो. थोडक्यात जसं नाव आपण एकमेकांना देतो तसं त्यांचं नामकरण केलेलं नाव दिले. बरोबर बरोबर आहे. आणि फार्मचे टोटल तुमचं म्हणजे जो टँक आहे त्यात किती तुम्ही टोटल पाणी भरता, म्हणजे किती कॅपॅसिटी आहे त्या टँक? सरासरी हे जे टँक्स आहेत ना हे 6 डायमीटरचे टँक्स आहेत आणि याच्यामध्ये 30,000 ते 28,000 लिटर वॉटर कॅपॅसिटी आहे. 30,000 ते 28,000 लिटर? लिटर. ओके. आणि आज तुम्ही टोटल समजा मासे पूर्ण भरायचे म्हणजे किती मासे? मासे एका टँक मध्ये तुम्ही 2,000 मासे सोडू शकता. हे जो टँक तुम्ही बघताय त्याच्यामध्ये तुम्ही 2,000 मासे सोडू शकता. म्हणजे टोटल हिथं जे 21 टँक आहेत ते 2,000 जर आपण पकडले तर ते 40-50,000 टोटल मासे, अप्रॉक्स 44-45,000 पर्यंत जातात. 44-45,000 टोटल मासे तुम्ही जो हे 15 गुंठे त्यात तुम्ही ठेवू शकता. आता हे जर का आपण ट्रेडिशनल कडे गेलो तर 15 गुंठ्याच्या पॉइंट मध्ये तुम्ही मॅक्सिमम 10-15,000 मासे ठेवू शकता ट्रॅडिशनल कडे. ट्रॅडिशनल आणि म्हणजे ही तुम्ही जी फार्मिंग करताय आणि ट्रॅडिशनल फार्मिंग यात काय डिफरन्स आहे? ऍक्च्युली आता ट्रॅडिशनल म्हणजे जे आपण पारंपरिक फार्मिंग करत आलेलो आहे त्याच्यामध्ये आपण काही कुठल्या तंत्रज्ञानाचा वापर करत नाही. याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी तंत्रज्ञानाचा वापर करतो. तंत्रज्ञान म्हणाल तर याच्यामध्ये काय केलं जातं की आता हे जे तुम्ही बघताय जे समोर फ्लोअर्स आहेत, हे जे समोर तुम्ही जे तिथे बघताय फ्लोअर्स आहेत त्याच्यामध्ये आपण नॅचरल ऑक्सिजन सोक करतोय आणि पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करतोय. म्हणजे हवेतलाच ऑक्सिजन तिथं पाण्यामध्ये तुम्ही पंप करताय. आता माशाला कमी पाण्यामध्ये जास्त माशांची संख्या सोडून जर का आपल्याला मत्स्यपालन करायचं असेल तर त्या पाण्याची कॅपॅसिटी ऑक्सिजन कॅपॅसिटी हे तुम्हाला वाढवावी लागेल. त्या पाण्यात तुम्हाला ऑक्सिजन डिझॉल्व्ह करावं लागेल बाहेरून आणून. म्हणजे ते तुम्हाला म्हणजे ते पूर्ण एक ही असेल की बाबा एवढ्या पाण्यात तुम्ही एवढं ऑक्सिजन टाकायचा? हो, असं नाही की ऑक्सिजन कंटिन्यू सप्लाय करायचा, ऑक्सिजन डेव्हलप करायचा. आता आपण काय करतो ऑक्सिजन इन द सेन्स आपण नॅचरल एअर घेतोय आणि पाण्यामध्ये सोडतोय. पाण्यामध्ये सोडल्यानंतर बबल्स तयार होतात, बबल्स तयार होतात जे बुडबुडे येतात त्याच्यातून ऑक्सिजन तयार होतो. म्हणजे ते माशांना ते म्हणजे नॅचरल ऑक्सिजन आणि समजा ते ऑक्सिजन आपण त्यात सोडलं नाही तर मासे त्यात राहू शकतात का? त्याच्यामध्ये कसं आहे माशाची काय वय आहे, त्याचं काय वजन आहे त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. किंवा मासा हा तुमचा 1 महिन्याचा आहे की 2 महिन्याचा आहे, 100 ग्राम आहे, 50 ग्राम आहे, 20 ग्राम आहे. बरोबर. माशाच्या साईजवर आणि त्याच्यावर थोडक्यात म्हणजे तो किती कालावधी पुरता तो जिवंत राहू शकेल विदाउट ऑक्सिजन हे सगळं त्याच्यावर ठरलं. बरोबर बरोबर. आणि अजून थोडी या फार्मिंग विषयी आणि तुमच्या माशांविषयी थोडी माहिती सांगा, कशी प्रोसेस आहे किंवा हे कसं तुम्ही मॅनेज करताय किंवा मासे कुठून आणताय हे सगळी थोडीशी माहिती सांगा. ऍक्च्युली याच्यामध्ये काय होतं, सुरुवात कशी होती मी तुम्हाला सांगतो. एकतर आपण पहिल्यांदा पाणी स्टॉक करतो. पाणी स्टॉक केल्यानंतर पाण्याचे पीएच टीडीएस हे सगळे चेक केले जातात. पीएच आणि टीडीएस हे प्रायमरीला चेक केल्यानंतर पाण्यामध्ये जर का टीडीएस कमी असेल तर आपण मीठ टाकून टीडीएस वाढवतो आणि हे 3 दिवस झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मासे सोडतो. 3 दिवस ते पाणी तुम्ही तिथं सेट करतो? हा, पाणी सेट करतो का तर त्याला लागणारे जे काही पॅरामीटर्स आहेत माशांसाठीचे पूरक काय त्याला लागतात ते त्या पाण्यामध्ये आपण सगळ्यांनी करताय. आणि पाणी जे तुम्ही पंप करता या टँक मध्ये ते कुठून आणता तुम्ही पाणी? सर पाठीमागे माझे बोर आहे. हा, म्हणजे मागाची 5 गुंठे तुम्ही मोकळ सोडली त्यात बोर तुम्ही काढता? बोर आहे. मग बोरचं पाणी घेतो. शक्यतो बायोफ्लॉक फिश फार्मिंगला किंवा कोणत्याही मत्स्यपालनाला जेवढे अंडरग्राउंड वॉटर सोर्सेस असतील त्याच्यातून पाणी घ्या, ते सोपं राहील. हा, त्यात तुम्हाला ते पीएच वगैरे टीडीएस वगैरे ते पीएच म्हणा टीडीएस म्हणा आणि बाकीचे जे संसर्गजन्य काय आजार असतात ज्याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन होऊ शकतं किंवा काय कुठले डिसीज होऊ शकतात ओपन वॉटर तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाईट घटक असतात थोडक्यात. बरोबर. ते सांडपाणी पण मिक्स करतात ते माशांसाठी हानिकारक घातक आहे. आणि हे जे मी बघतोय की तुम्ही इथे शेड वरती हिरवं कापड लावलंय म्हणजे कशासाठी? की बाबा माशांना सावली पाहिजे याच्यासाठी का? नाही, याला बरं का, याला दोन एक याची कारण आहेत. एक तर सर्वात महत्वाची गोष्ट, जो कोण माझा स्टाफ किंवा जो कोण या प्लांट मध्ये आतमध्ये काम करत असेल बरोबर त्याला थोडी सावली पाहिजे, त्यांना उन्हाचा त्रास नको. हा, ऊन पाऊस ह्याच्यामधून थोडस कमी होतं, येत नाही असं नाही. बरोबर. बाहेर जर 100% असेल तर आतमध्ये तुम्हाला 60% येईल, 50% येईल, त्याची तीव्रता कमी होईल पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे बर्ड नेट आपण लावतो नॅचरल ना, ओके, जे ट्रेडिशनल जे तळी असतात आपली जी शेततळी असतात त्याच्यावर आपण बर्ड नेट हातरत असतो. ते कशासाठी हातरतो? तर माशांनी खाऊ नये. जसं की किंग फिशर आहे
किंवा पक्ष्यांनी मासे खाऊन मासे खाऊन बरं 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 म्हणजे त्यासाठी तुम्ही हे सगळं केलंय आणि तुम्हाला तुम्ही इथं बघतोय आता एवढे 21 टँक आहेत तर इथं तुम्ही वर्कर्स किती कामाला लावलेत म्हणजे किती वर्कर्स काम करतात इथं सरासरी इथं 21 टँक मध्ये ना एक वर्कर आमचा आहे आणि त्यांच्या मिसेस म्हणजे एक कपल म्हणजे एक कपल फुल टाइम करतात फुल टाइम आहे आणि ती लोक काय काय काम करतात म्हणजे कसं मेंटेन करतात ही आता आमच्या इथं राहुल फाळके म्हणून आहेत बर आमचा जो स्टाफ आहे तो राहुल फाळके म्हणून आहेत दोघही म्हणजे कपल इथं असतात ते काय करतात की बाबा रोज सकाळी उठल्यानंतर त्यांचं पहिलं काम असतं की या टँक मधला जो स्लज आहे तो स्लज रिमूव्ह करणं स्लज म्हणजे काय असतं माशाच्या विष्ठेचं जे डिग्रेडेशन झाल्यानंतर जे काही खाली मैला राहतो खाली ते एक लेअर तयार होती तर ती तुम्हाला डे टू डे रिझॉल्व करावी लागती काढावी लागती का तर त्याच्यामुळं पाण्यामध्ये अमोनिया वाढू नये बरोबर बरोबर किंवा एनओ टू एनओ थ्री यांसारखे जे काही वाईट घटक आहेत पाण्यातले ते रेज होऊ नयेत त्याच्यामुळे सकाळच्या पाणी दररोज साफ करावं लागतं म्हणजे सकाळी दररोज सगळे टँक तुम्ही साफ करता का असं काय सगळे सगळे ए टू झेड सगळे टू झेड सगळे टँक सगळ्या टँक मधून स्लज काढला जातो त्यानंतर एक दोन तास गेल्यानंतर माशांचं फिडिंग होतं म्हणजे खायला आणि त्या फिडिंग मध्ये तुम्ही काय काय देता माशांना खायला माशांना सर गोदरेज कंपनीची एजन्सी आहे आमच्याकडे बर तर मग गोदरेज कंपनीचा आम्ही फ्लोटिंग फीड देतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत गोदरेजच आहे असं नाही वेगवेगळ्या कंपन्या आहेत जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही त्यांना खाद्य देऊ शकता त्याच्यामध्ये आपण फ्लोटिंग फीड देतो फ्लोटिंग फीड फ्लोटिंग म्हणजे तरंगणारं जे काही खाद्य असतं जे तयार केलेलं जसं की आपण कॅटल फीडला जशी पेंड वगैरे आणतो पेंड पाण्याच्या तळात जाते का आता ती पेंड पूर्ण पाण्याच्या तळात जाते ही तशी जात नाही फ्लोटिंग म्हणजे ग्रॅन्युअल्स येतात म्हणजे गोल गोल गोळे येतात ते पाण्यावरती तरंगत राहतात बरोबर म्हणजे नॉर्मल आपल्या घरात जी फिश टँक असतात त्यांना आपण जे फीड करतो त्यांना तुम्ही जे देता ना तर त्याच्यामध्ये लार्वाज येतात त्याच्यामध्ये आळे येतात अशा तर ड्राय केलेल्या आळे येतात याच्यामध्ये तसं नसते त्याच्यामध्ये फिश मिल वापरून किंवा सुकटीचा भुसा वगैरे म्हणजे त्यांचं काय त्यांचं असेल ते त्यांनाच माहित बरोबर ते म्हणजे सेमच आहे थोडं म्हणजे त्या ज्या गोळ्या असतात त्या कशा फ्लोट होत्या तसंच हे बरोबर आहे आणि मग हे सगळं तयार झाले मासे तुमचे आणि 7-8 महिन्यानंतर तुमचे जे मासे मोठे झाले ते किती ग्रॅमचे होते मासे टोटल सरासरी वर कसं आहे 6 महिन्यामध्ये मासा तुमचा 350-400 ग्राम पासून त्या अगदी 600-650 ग्राम पर्यंत जातो 650 ग्राम पर्यंत एक मासा जातो हो कुठल्या प्रकारचे मासे व्हरायटीज आहेत म्हणजे व्हरायटीज म्हणण्यापेक्षा आहे ना त्याच्यामध्ये तुमचे 2000 सोडलेले मासे सगळे 650 होणार नाहीत बरोबर काय 300-350 राहतील तर काय 600-750-700 पण होते बरोबर आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे असतील इथं याच्यामध्ये सर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मासे करू शकता आता माळ तिलापिया मधला आहे ब्लॅक तिलापिया आहे रेड तिलापिया पण आहे दुसरी गोष्ट पंगासियस आहे मी आता नवीन ट्राय रूपचंदा सुद्धा करतोय रूपचंदाही माझ्याकडे आहे आणि आता मी सुपरलिस्ट सोडलेलं म्हणजे एवढ्या प्रकारचे मासे तुम्ही 21 टँक मध्ये सर तुम्ही याच्यामध्ये मरळ सुद्धा करू शकता वेगवेगळ्या प्रकारचे मासे तुम्ही याच्यामध्ये करू शकता बरोबर म्हणजे आपल्या टँक्स आहेत तेवढे प्रकार तुम्ही करू शकता जे की आपल्याला ट्रेडिशनल मध्ये शक्य होत बरोबर नाही कारण एकच शेततळ असतो खूप मोठं बरोबर आणि जसं की कुत्रा आणि मांजर हे दोन प्राणी एकत्र राहू शकत नाही तसं एकाच तळामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे मासे तुम्हाला निवडूनच ते करावं लागणार किंवा इथं हे दोनच मासे राहू शकतात हे दोनच करा तसं इथं काय नाही इथं आपल्याला फ्री हँड आहे तुम्ही प्रत्येक टँक म्हणजे तुमच्या हिशोबाने किती पण कुठल्या पण प्रकारचे मासे करू शकता आणि ह्या सगळ्या माशांचं तयार झालेलं नंतरच मार्केट कसं आहे आता मी पहिला मुद्दा तुम्हाला सांगितला होता की जागा ज्या वेळेस निवडली मी तर त्यावेळेस ही जागा रोडची कनेक्टिव्हिटी एक पाहिली जाते दुसरी माझ्यापासून सिटीचं अंतर किती किंवा मला जवळ मार्केट कुठे किंवा माझी वाहतूक व्यवस्था काय ह्या सगळ्या गोष्टी आता माझ्या इथून जवळच रामनगर नावाचा हब आहे इथं फ्रोझन मार्केट आहे फिश फ्रोझनचं बऱ्यापैकी इथं मार्केट आहे तिथं मासे विकले जातात तिथं मासे समुद्री मासे बऱ्यापैकी विकले जातात प्लस सातारा मध्ये इथून 1-7 किलोमीटर वगैरे सातारा मध्ये खूप मोठं मार्केट आहे म्हणजे हा आपला फार्म पूर्ण हायवेच्याच लागून हायवेला लागून आहे आणि अगदी 5-10 मिनिटाच्या अंतरावर आहे तुम्ही जर का बाइकवर आलात कारवर वगैरे आलात तरी 5-10 मिनिटाच्या अंतरावर आपला फार्म म्हणजे हा सगळा मासा तुमचा म्हणजे शहरात हॉटेलला वगैरे हॉटेल्सना किंवा जे लोकल कस्टमर्स आहेत इथले तेही स्वतः येतात आणि आपण हे सप्लाय करतो होलसेलला बरोबर बरोबर आणि हा जो व्यवसाय तुम्ही करताय आता हे तुम्ही सुरू करून तुम्हाला 2 वर्ष झालेत आणि तुमच्यासाठी पण हा नवा अनुभव आहे म्हणजे ह्या अनुभवातून तुम्हाला काय वाटतंय की ह्या व्यवसायामध्ये फायदा आहे तोटा आहे किंवा कसं काय तुम्हाला वाटतंय ह्यात माझं तर स्पष्ट असं म्हणणं आहे की आजची जी आपली तरुण पिढी आहे की नाही ही प्रत्यक्षात नोकरीच्या मागे फार पळते बरोबर
आणि नोकरीच्या मागे पळाल्यामुळे ना आपण आपल्या कुठेतरी जी काय आपली स्ट्रेंथ आहे, जी काय ताकद आहे, ते आपण कुठेतरी तिला मर्यादित करतोय. असं न करता जर का प्रत्येकाने व्यवसायाकडे वळलं म्हणजे हाच करा असं म्हणणार नाही, परंतु या व्यवसायात काय या, तर ह्या व्यवसायात तुम्हाला सर्वात जास्त स्पीडने ग्रोथ आहे. बरोबर आहे. तुम्हाला तुमचा अनुभव काय की 2 वर्ष तुम्हाला नफा झालाय का नाही किंवा तोटा झालाय का? साहेब 2 वर्षापैकी माझं 1 वर्ष गेलं लॉकडाऊन मध्ये, आता माझी 1 बॅच गेली, परंतु त्या बॅच मध्ये मला जवळजवळ 40-42% नफा झालेला. बर, म्हणजे तुम्हाला त्यात पण म्हणजे 1 बॅच तुम्ही केली नाही, म्हणजे 1 वर्ष तुमचं लॉकडाऊन मध्ये गेलं आणि त्यानंतर पण तुम्ही कंटिन्यू केलं आणि ह्या बॅच मध्ये तुम्हाला फायदा झाला. बरोबर. आणि तुमचा म्हणजे टोटल जर आता तुम्ही 2 वर्ष झालं करताय तर तुमचा वर्षाचा टर्नओव्हर टोटल किती जातो सरासरी जर का तुम्ही बघायला गेला ना तर 30-35 लाखापर्यंत वर्षाचा टर्नओव्हर जातो. कसा आहे हे तुम्हाला सांगतो. आपण एका टाकीमध्ये 1 टनाचं उत्पादन बघतो. बरोबर. 1 टन जर का तुम्हाला उत्पादन घ्यायचं असेल तर 2000 मासे सरासरी 500 ग्रामचे व्हावे लागतात. बरोबर. म्हणजे पिल्ल तुम्ही सोडताना 2000 सोडता का कमी जास्त सोडता? पिल्ल सोडताना साहेब आम्ही 2200 पिल्ल सोडतो, त्याच्यामध्ये आम्ही 10% मॉर्टॅलिटी पकडतो. बरोबर. की जेणेकरून 10% मासे जर का मिळेले तर 2000 मासे शिल्लक राहतील अशा पद्धतीने आम्ही मासे सोडतो. आमचं टार्गेट असतं 21 टन मध्ये मिनिमम 20 टन उत्पादन व्हायला पाहिजे आणि 20 टनाचा अगदी होलसेलनं जरी आपण विचार केला तरी अगदी 30-35 लाख रुपये होतो. 30-35 लाख वर्षाचा टर्नओव्हर तुमचा होतोय आणि तुमचा तो जो म्हणजे इथं तुम्ही बघताय, आता तुम्ही सांगितलं होलसेल तुम्हाला मार्केट आहे, मग रिटेलला इथं तुमच्याकडे लोक येतात का? रिटेलला खूप सारे लोक येतात साहेब. येतात खूप खूप सारे, म्हणजे अगदी डेली जर का तुम्ही म्हटलं ना तर आता रिटेलचं जे काउंटर आहे माझं तर डेली 20-25 किलो माल माझा इथूनच जातो. तुमचं स्वतःच रिटेलचं काउंटर आहे? हो, इथेच आहे. मी इथंच लोकांना कटिंग क्लिनिंग इथूनच करून देतो. बरोबर. म्हणजे तुम्हाला सांगितलं ना की आमचा जो स्टाफ आहे राहुल फाळके म्हणून, ते आमचं हे सर्व बघतात. ते सगळं हे सगळं पूर्ण फार्म क्लिनिंग करणं, फिडिंग करणं, स्लज रिमूव्हिंग करणं, आपले हे जे काय कस्टमर वगैरे पण ते सगळं कस्टमर वगैरे सगळं ते हँडल करतात. हा. आणि आता हे सगळं झालं व्यवसायाचं तुमचं, आणि तुम्ही आता जी नवीन पिढी व्यवसायात येतील तर त्यांना तुम्ही तुमच्या बाजूने काय सांगाल? माझं एवढंच म्हणणं त्यांना राहील की कोणताही व्यवसाय करा, कोणताही करा, फक्त प्रामाणिकपणे तो व्यवसाय तुम्ही केला पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचा हलगर्जीपणा थोडाही चालणार नाही. उदाहरणार्थ माणसाची चूक काय होती, मी म्हणजे असं मी तुम्हाला सांगणार नाही की तुमच्याकडून ते घडत असेल. बरोबर. फक्त की ज्यावेळेस आपण नोकरीला असतो त्यावेळेस आपल्याला एक बोधरेशन असतं की नाही यार सकाळी 6 मला उठलं पाहिजे, 7 मला बस आहे, 8:30 मी स्टॉप वर पोहोचेन आणि मी 9 पंचिंग करेन कंपनीमध्ये. बरोबर. हीच गोष्ट जर का तुम्ही तुमच्या व्यवसायात ठेवलीत ना 100% तुमचा व्यवसाय, म्हणजे आता हे सांगताना सुद्धा माझ्या अंगावर शहर येतात. मी जॉब केलेला आहे स्वतः. काय बोधरेशन असतात काय, तुम्ही जर का ह्या गोष्टी फॉलो केल्या, टाइम आणि तुमचे डेडिकेशन तुम्ही जर का तुमच्या व्यवसायाला दिलेत, हलगर्जीपणा नाही केला, तर 100% सक्सेस आहात. तुम्ही अगदी वडापावच्या गाड्यापासून ते अगदी तुम्ही डायमंड बनवणाऱ्या कंपनीपर्यंत काहीही करा. आणि जर का आमच्या व्यवसायात यायचं असेल तर ऑलवेज वेलकम. आमचा व्यवसाय हा खूप चांगला आहे, याच्यामध्ये ग्रोथ रेटही चांगला आहे आणि हा थोडीशी रिस्क आहे, कारण लो रिस्क लो प्रॉफिट, हाय रिस्क हाय प्रॉफिट. आमच्याकडे थोडीशी रिस्क आहे नाही असं नाही, परंतु हा व्यवसाय तुम्हाला तुमचे बाकीचे व्यवसाय करत करण्यास योग्य आहे. बरोबर. जेणेकरून तुम्हाला जास्त टेन्शन राहणार नाही. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये लोकही फार अवेलेबल असतात. बरोबर. म्हणजे जो आपण आज आपली शेतीची जी परिस्थिती आहे, मजूर अवेलेबल होत नाही तर आपल्याकडे इथे 1 माणूस 25-26 टँक आरामशीर हँडल करू शकतो. नाही. बरोबर आहे. तर सगळी माहिती सरांनी आपल्याला ह्या व्यवसायाबद्दल दिली आणि छान वाटलं सरांबरोबर बोलून. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.